टाइगर ग्रुप सामाजिक चैनल ला फॉलो करा, सब्सक्राइब करा, शेयर करा। फोन लावला, थोडा प्रॉब्लेम होता त्यामुळे फोन लावलेला तुम्हाला. मी कामाला होतो कंपनी मधन, त्या पेमेंट अटकलं होतं सर, देत नाहीत पेमेंट. नाव काय तुझं? म्हणजे माझ्या मामाच्या मुलीचं पेमेंट आहे, माझं क्लिअर केलंय, तिचं क्लिअर करत नाही. मामाच्या मुलीचा? हा, आम्ही दोघं एका जागी होतो कामाला. बर, तर माझं क्लिअर केलंय एकदम, आणि तिचं अर्धवट पेमेंट केलं. 20 दिवस भरले होते दादा, तर 10,000 पेमेंट व्हायला पाहिजे, तर 4,500 पेमेंट केले कंपनीने, सगळं पेमेंट केले 10,000. तर ते जे कॉन्ट्रॅक्टवाला आहे ना, ते तो म्हणतो की याच्यावरने पेमेंट केले, माझ्याकडे पेमेंट आहे. मग मी म्हटलं दादा पेमेंट द्यायला काय प्रॉब्लेम आहे, तर मला डेट वर डेट देते दादा, 2 महिने झालं. त्यांना फोन केल्याच्यानंतर असं सांगतात, देतो करतो, कोणाला फोन लावायचे लाव. मी त्यांना म्हणलं मी ऑफिसला जाईल किंवा एचआरला बोलेल, म्हणलं तर धमकी देते का मला, असं बोलले. मग तुझ्या मामाच्या मुलीला मला फोन करायला? हा, हे घ्या ना, तिला बोला माझ्या समोरच येते. हॅलो. हॅलो. हा, काय विषय? ते पेमेंट नाही झालं, 20 दिवस भरले होते आणि त्यांनी अर्ध पेमेंट दिलं आणि अर्ध पेमेंट नाही देत, मग काहीतरी कारण सांगतात. 2 दिवसांनी 2 दिवसांनी म्हणून असे 2 महिने झाले त्यांनी पेमेंटच केलं नाही. मग मी एचआरला बोलल्यावर एचआरने सांगितलं त्यांना, वर्डले का तिथे पेमेंट का धरून ठेवले द्यानं. मग तरी पण हो म्हणले. मग मला धमकी दिली का तू एचआरला का कॉल केलीस, मला रिझाईन द्यायची वेळ आली असं तसं. मग डबल मला सांगितलं का एचआरने, हो द्यायला सांगितले, मी तुला उद्या करतो. मग उद्या बोलले का नाही माझ्या बायकोची तब्येत खराब आहे, मी तुला 30 तारखेला करतो. आज काही रिस्पॉन्स दिला नाही, आता तर देतच नाही पेमेंट. कुठल्या कंपनी मध्ये काम केलं? कुठल्या कंपनी मध्ये काम केलं? दूध दूध मध्ये. कुठल्या कंपनी? टाकणी माहितीची दादा. टाकणी माहितीची का? हा. दोन महिने झाले दादा, अजून हे सतवतेत नुसतं, तारीखवर तारीख देतात. म्हणजे 5,500-6,000 रुपये त्यांनी त्याच्याकडेच आहेत, पण तो देत नाही. तो म्हणतोय का एचआरने माझ्याकडे पेमेंट दिले, माझ्याकडे पेमेंट आहे. मग मी त्यांना विचारलं, मग पेमेंट एचआरने केल्याबद्दल मग तुम्ही तुम्हाला प्रॉब्लेम काय आम्हाला द्यायला, आमच्या हक्काचे पैसे आम्ही मागायला, आम्ही काय तुम्हाला हे करणं गेलं म्हणलं. आम्ही आम्ही आमची जी कमाई आहे दादा, 12 तासाला 8 किती 13,000 रुपये पेमेंट होतं, 12 तास 20 दिवस काम केलेले. हा, त्यांना आता मला म्हणतात संध्याकाळी 8 वाजता देतो. मी म्हणलं 8 वाजता नाही झालं तर मग कसं काय करायचं? तू म्हणते ज्याला फोन लावायची त्याला फोन लाव म्हणाल. हा, तुम्हाला मी महागच फोन लावणार होतो, पण मलाच भीती वाटत होती, कारण असं कोणाला तुम्हाला फोन लावल्यानंतर त्यांनी आम्हाला ब्लॅकमेल करतील, म्हणून मी कोणाला फोन लावणार गेलो. पण ते आता लईच हे करायला लागले, डेट वर डेट देतात मला. किती पेमेंट यांचे? हा, पेमेंट किती? टोटल 10,000 होतं वाटतं, 9,500. त्यांच्याकडे पेमेंट स्लिप आहे, पण ती देईना गेलेत आम्हाला पेमेंट स्लिप पण. हा, ते आता पेमेंट स्लिपवर दिसतं ना सगळं, किती दिवस भरले, किती पगार आलाय. तर आम्ही असा हिशोब केला तर 47 रुपये ओटी होती, 12 तासा 4 4 तासाचे 20 दिवसाचे 74 घंट्याचे 5,500 आणि 8 8 तासाचे 3,500-4,000, म्हणजे असं टोटल 9,000 रुपये, 9,500 पेमेंट येतो. तर त्यांनी आम्हाला आता पेमेंट जर कंपनी करत असेल तर ऑटोमॅटिकली अकाउंटला पडतात ना दादा पैसे. तर यांनी आम्हाला काय म्हणतात की स्कॅनर पाठवा, तुम्हाला स्कॅनरवर पैसे पाठवतो मी, नंबरवर जात नाही, स्कॅनरने पैसे देतात. हा, त्यांच्या अकाउंटला घेतले त्यांनी पैसे आणि आम्हाला स्कॅनरवर टाकतात, म्हणतात कंपनी पेमेंट केले, पण माझा प्रॉब्लेम असल्यामुळं मी तुला पैसे सेंड करू शकत नाही, मला दवाखान्याचा प्रॉब्लेम आहे, माझं पाय तू ॲक्सिडेंट झाला आहे, असं तसं मला रिझन देतो. मी मग त्यांना म्हणलं मग आता लय तुमचं हे झालं, म्हणलं मग मी कसं काय घ्यायची ते घेतो, म्हणलं मी कोणाला फोन लावून, तुम्ही नका म्हणलं काही करू नका म्हणलं पेमेंट. तर म्हणते तर संध्याकाळी 8 पर्यंत वाट बघ, आलं तर पेमेंट ठीक आहे, नाही तर कोणाला फोन लावायचे लाव म्हणते. नाव काय तुझं? माझं शिवकुमार आहे. शिवकुमार? हा, नांदेडचे आहेत आम्ही प्रॉपर. हा, इथं पुण्यामध्ये काम आलो होतो, तर तिथं जॉईन झालो होतो 2 महिने अगोदर, ऑगस्टला झालो होतो दादा.
हा तर आता कंपनी सोडून आम्हाला 2 महिने झाले, तर ते नुसतं मला हे करते, आम्हाला पण प्रॉब्लेम होती पैशाची. हा त्यासाठी तुम्हाला फोन लावला दादा, काही मदत भेटेल तर. त्यांना गोडीत बोलून बघायचं ना. बोललो की दादा, त्याला म्हणलं दादा आम्ही आमच्या हक्काचे पैसे मागतोय, आम्ही काय तुला हे करत नाही असं तसं सगळं गोडीत बोललो. तर ते हा बरोबर आहे म्हणतात. मग मला तारखेला तारखा देतात, 30 तारीख, 24 तारीख, आज करतो, 4 वाजता करतो, उद्या करतो, पैसे माझ्याकडे आहेत. मग मी म्हणलं तुमच्याकडे पैसे तुमच्या अकाउंटला आहेत, मग मला द्यायला काय प्रॉब्लेम आहे, लगेच करा ना पैसे. तर मग संध्याकाळी 4 करतो, 4 फोन केला तर उद्या करतो असं म्हणतात. सांगायचं ना दिवाळी बाबा, दिवाळी मध्ये द्या म्हणा. दिवाळी आहे, देऊन टाका म्हणून सांगायचं ना. हा म्हणलं त्यांना, मी त्यांना म्हणलं 2 महिने झाले, एकच त्यांना म्हणतो आम्हाला प्रॉब्लेम आहे पैशाचा, देऊन टाका. तर ते म्हणतात मला बी प्रॉब्लेम आहे. मग आता आमचे पैसे त्यांनी घेतले, आमचे पैसे त्यांनी घेतले दादा. हा हा ते म्हणतात मी पण प्रॉब्लेम मध्ये आहे. टायगर ग्रुप प्लास्टिक या संस्थापक माझे गुरु आदरणीय पहलवान जाने. बरं ठीक आहे, त्यांचं नाव काय पेमेंट देणार सर? चंदू सर आहे सर. सांगा नंबर त्याचा. हा एक मिनिट, नंबर सांगतो तुम्हाला. पंच्याहत्तर बावीस अठ्ठ्याण्णव अठ्ठावीस 02. नाव काय बोलायचं? चंदू सर. 75 22 75 22 98 28 02 28 02. हा मुलीचं नाव काय बोलले? भाग्यश्री आहेत. पूर्ण नाव? भाग्यश्री प्रेमलवाड आहे. भाग्यश्री प्रेमलवाड, प्रेमलवाड. भाग्यश्री प्रेमलवाड. हा आणि या मुलाचं नाव काय आहे? समोर पेमेंट देणार का? चंदू सर आहे. काय? चंदू सर, चंदू सर. पूर्ण नाव माहित नाही का? नाही ना, तेवढं नाही माहिती. फोन उचलला नाही का? असंच करते, फोन उचलत नाही सर. एचआरला फोन लावला का मग त्यांनी फोन लावतात डायरेक्ट. कोण आहे कंपनीत मालक आहे का? नाही नाही, कॉन्ट्रॅक्ट वाले. लपूट झाले असेच असतात. लपूट लपूटगिरी. हा हे लपूटगिरी असं असते म्हणलं यांची. हा हे असंच करते सर. मग माझं मी मुलगा असल्यामुळे माझं क्लिअर केलं, ती मुलगी असल्यामुळे तिचं क्लिअर केलं नाही, कारण ती असं फोन लावत नाही ना, विचारत नाही. भाग्यश्री पेमेंट किती म्हणलं? काहीतरी 9,500 झालं होतं पूर्ण. एचआरचा नंबर सांगा. कोण? एचआरचा का? हा येतो. एचआरचा काय प्रॉब्लेम नसतं, एचआर पेमेंट देऊन टाकतात, पण हे कॉन्ट्रॅक्टर फसवेगिरी असतात सगळे. हा ती एचआर म्हणले की आम्हाला की त्याला सांगितले मी पेमेंट करायला. सांगा मला, सांगा. 77 77 75 75 86 87 87. त्याचं नाव नाही माहिती दादा. काय म्हणून बोलू आता मीला? रोहित, रोहित आहे, रोहित नाव, रोहित वाघमारे. कुठल्या कंपनीचा एचआर आहे? दूध कंपनी. हॅलो. हा दादा, दूध कंपनीचे. हो सर. हॅलो, रोहित वाघमारे. रोहित वाघमारे बोलतोय का? हा बोलतोय. सचिन भैया पवार बोलतोय, टायगर ग्रुप. काय झालं? सचिन भैया पवार बोलतोय म्हणलो, टायगर ग्रुप. रोहित वाघमारे बोलतोय का? हा बोलतोय ना, बोला ना. ते भाग्यश्री प्रेमलवाड त्यांचे माझ्याकडे कम्प्लीट आले. त्यांचं काय पेमेंटचा विषय आहे म्हणते. तर दिवाळी आहे, 9,500 रुपये काम केले म्हणतात, त्यांचे पेमेंट पण भेटले नाही म्हणते. कुठली कंपनी? हॅलो, बोल रे दादा. दूध कंपनी, दूध कंपनीला होतो. दूध कंपनी कधी होते कामाला काय? कधी होते म्हणते कामाला, कधी होते? ऑगस्टला होतो. ऑगस्टला? ऑगस्ट महिन्यात. हा ते तुम्हाला फोन केले होते ना भाग्यश्री प्रेमलवाड न, 195 नंबर पंचिंग नंबर आहे बघा. तुम्हाला कॉल पण केले म्हणते तिने.
तुम्हाला पण कॉल केला होता दादा आम्ही. किती पेंडिंग नंबर म्हणले? 95 होते. 195. हा एकच मिनिट. टोटल पेमेंट किती झालं होतं त्यांना विचारा ना दादा. चेक करा सिस्टमला थांबा. हा 195 पैसे काहीच भेटले नाही का? भेटले नाहीच, भेटले फक्त 4,500 दिले दादा. 4,500 रुपये होते 12 तास केले आम्ही. बर 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 बर, ठीक आहे. मी अकाउंट डिपार्टमेंटला एकदा विचारतो. आवाज मला डिटेल पाठवून ठेवा तुमच्या. तुम्हाला पाठवलेली आहे दादा आम्ही डिटेल. हॅलो, तुम्हाला पूर्ण अगोदर डिटेल्स पाठवले म्हणते त्यांनी. काय होते सर? अरे फोन चालू असतात कॉन्ट्रॅक्टच्या ऑफिस आहे, एवढं नाही लक्षात. दिवाळी आहे काय? तर दिवाळी आहे तर आधार कार्ड आणि बँक डिटेल विचारतो. बरं बरं, ठीक आहे, घ्या त्यांचा डिटेल. आणखी एकदा डिटेल्स पाठवायला लावतो मी. दिवाळी आहे काय तर देऊन टाका. ते काम केलंय म्हणतात, त्यांच्या कष्टाचे पेमेंट आहे त्यांचं. आता मी त्याला मला माहित नसल्यामुळे मी तुम्हाला शोध सांगू शकत नाही त्यांचं काय. बघा विषय ते गरिबांचं काय, ते विषय मिटवून टाका त्यांचं. ठीक आहे. हॅलो हॅलो, काय डिटेल्स मागतात त्यांना फोन करा, डिटेल्स पाठवून द्या त्यांना. हो दादा, आणि ऐका ना, आम्ही ते एचआर ला फोन लावला ना, तर ते जे कॉन्ट्रॅक्टवाले ना, ते आम्हाला म्हणजे असं दम टाकल्यासारखं करते. त्याचा नंबर फोन उचला ना, तो फोन मला करते. कसं घडे लावतो त्याला, मला फोन करतो. कॉन्ट्रॅक्टदार ना, कम से कम 5-6 वेळेस फोन केलो मी पण. माझ्या ऑफिसच्या नंबरवर फोन केलो, यांना दाब देतोय म्हणे, त्या मुलीला पण दाब देतोय म्हणे. म्हणजे लेडीज आहे म्हणून दाबून घेते म्हणलं, त्याला पण दाबायचं का? मग त्यांना मी म्हणलं तर ते म्हणते तुम्ही एचआर ला कसं काय फोन लावत्या. कोण आहे बघा, कोणत्या तुमच्या कंपनीचं नाव बदनाम होईल याच्यामध्ये. हॅलो, फोन करा त्यांना, बघा तुम्ही डिटेल्स पाठवून द्या त्यांना. ठीक आहे. हो दादा, हो लावतो तुम्हाला.